वीडियो पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। त्यांना ही कुणकुण लागली होती की आपल्याला माहिती आहे की एनआयटीचं एक प्रकरण पहिल्या दिवसापासून आम्ही लावून धरलेलं आहे। एनआयटीच्या प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्री दोषी असल्याचं अख्ख्या महाराष्ट्राला कळलेलं आहे। त्यामध्ये सोनिया सेठी ज्या प्रिंसिपल सेक्रेटरी आहेत ईडीच्या, त्यांनी एक ऍफिडेव्हिट सबमिट केलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांचं एक पत्र सादर केलं आहे की मी नगरविकास मंत्री होतो तेव्हा घेतलेला निर्णय मी रद्द करतो आहे, असं ऍफिडेव्हिट कोर्टात सादर केलं। खरं तर ते 4 तारखेला सादर करायचं होतं, पण त्यांनी ते काल रात्री सादर केलं। याचा अर्थ स्पष्ट आहे की नगरविकास मंत्री म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, कोर्टाने त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर व आम्ही सगळ्यांनी सभागृहात काढल्यानंतर त्यांना तो निर्णय रद्द करावा लागला आणि माघार घ्यावी लागली, त्याच्यासाठी ते कोर्टात गेले। आता पहिली गोष्ट त्याच्यातनं ही सिद्ध होते की त्यांनी गुन्हा केला होता। त्यांनी 83 कोटीचा भूखंड 2 कोटीला दिला, ह्याच्यात कुठेतरी काळबेरो होतं, कुठेतरी पैशांची इन्व्हॉल्वमेंट होती, हे सगळं त्यांच्या अंगावर येत होतं। असं कधीही झालेलं नाही की गुन्हा घडला आणि मी तो गुन्हा केलाय आता माफ करा, असं कुठल्याही क्रिमिनल ऍक्ट मध्ये होत नाही। त्यांनी जो नगरविकास मंत्री म्हणून निर्णय घेतला होता तो निर्णय मुख्यमंत्री म्हणून त्यांनाच नगरविकास मंत्री म्हणून परत रद्द करावा लागला, ह्याच्यासारखी लाजीरवाणी दुसरी गोष्ट नाही। महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेला भ्रष्टाचार स्पष्टपणाने समोर आला असता आणि विधिमंडळाच्या रेकॉर्डवर तो येऊ नये, विधिमंडळाच्या रेकॉर्डवर ह्या मुख्यमंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचारावरती भाषण होऊ नयेत म्हणून सकाळपासूनच सभागृह बंद करण्याची त्यांची पॉलिसी सुरू होती। ही सगळी कागदपत्रं आमच्या हातात आहेत, त्यांनी केलेला ऍफिडेव्हिट आमच्या हातात आहे, ते सोनिया सेठींनी केलेलं आहे, त्याच्यावरती नगरविकास आपले मुख्यमंत्र्यांनी सही केलेली आहे की मी जे निर्णय घेतले होते तो मी मागे घेतो, अजाणतेपणामुळे मला सांगितलं नसल्यामुळे मी तो निर्णय घेतला होता। अहो मुख्यमंत्री, उद्या तुम्हाला अजाणतेपणामुळे तुम्ही महाराष्ट्र अरबी समुद्रात बुडवाल आणि हे सगळं त्यांना लपवायचं होतं, म्हणून आजचा दिवस त्यांनी हाताशी धरून हा गोंधळ घातला। पण महाराष्ट्राच्या जनतेसमोर मुख्यमंत्री भ्रष्टाचारी आहेत, मुख्यमंत्री पैशाचा खेळ खेळतात हे आता सिद्ध झालेलं आहे। हे ऍफिडेव्हिट ते अजून सिद्ध करून जातं आणि त्यामुळेच आजचा दिवस त्यांनी हाताशी धरून हा गोंधळ घातला आहे।